तर वयस्कर लोकांमुळे तरुणांना लवकर संधी मिळत नाही अशी टीका अजित पवार यांनी केली होती. दरम्यान यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवारांना निवडणूक लढण्यासाठी पहिल्यांदा तिकीट कोणी दिलं होतं असा पलटवार शरद पवार यांनी केलाय. केरळमध्ये ते सक्सेस झालेलं असेल तर केरळ तसं बघितलं तर फार लहान राज्य आहे. तर आपल्याही राज्यामध्ये करायला काहीच हरकत नाही. जसं महिलांची महिला बँक असते तशी तरुणांची संस्था सहकारी देखील करायला कुठली काही अडचण येईल असं मला वाटत नाही. आणि तसं केल्याशिवाय तरुणांना पण संधी मिळणार नाहीतर वयस्कर लोक लवकर संधीच देत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय अंकुशराव मी म्हणतो ते खरं आहे ना. अजित पवार यांनी एक सहकारी संस्थेच्या कार्यक्रमात भाषण करताना असं बोललंय की वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाही. अप्रत्यक्षपणे तुमच्यावर टीका केल्या नाही. वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाही असं त्यांनी म्हटलंय. त्यांना तिकीट कुणी दिलं पहिल्यांदा आणि अशी किती लोकांचं सांगू प्रश्न याच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं.